मुंबई विद्यापीठाकडनं सिनेट निवडणुकांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर झालंय. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका आता थेट पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. 21 एप्रिल 2024 सिनेट निवडणुका पार पडतील तर 24 एप्रिलला मतमोजणी अपेक्षित आहे. नव्यानं मतदार नोंदणी आजपासून सुरू केली जाईल. मुंबई उच्च न्यायालयामध्ये सिनेट निवडणुका स्थगित केल्याच्या विरोधात एक याचिका दाखल केल्यावरती मुंबई विद्यापीठानं संभाव्य निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलंय. तर मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्याच्या निर्णयाविरोधात याचिकाकर्ते सागर देवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांनी या संभाव्य निवडणुकीवरती किंवा निवडणुकीच्या संभाव्य वेळापत्रकासंदर्भात नेमकी प्रतिक्रिया काय दिली आहे ती आपण पाहूया. या आधीच 1 लाख मतदारांनी जी नोंदणी केलेली आहे ती रद्द करत नव्याने आता नोंदणी करणार आहेत. महा 1 लाख मतदारांचा अपमान नाही का? आधीच सुशिक्षित मतदारांमध्ये या निवडणुकीसाठी किती स्वारस्य आहे हे सर्वांनाच माहिती आहे आणि अशात आता जर नव्याने नोंदणी करावी लागणार असेल तर किती सुशिक्षित मतदार याच्या नोंदणी करतील हा एक प्रश्नच आहे. आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात पुन्हा जाणार असून करोड रुपये मुंबई विद्यापीठाने या सर्व प्रक्रियेमध्ये खर्च केलेले आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.